नमस्कार मंडळी, कशा आहात आपण? मी श्वेता गहिनी या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये गॅस सेव्हिंग कशा प्रकारे करता येईल तसेच काही टाइम सेव्हिंग टिप्स बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर चला मग आजची आपली पहिली टिप आहे, आपण रोजच चपात्या किंवा फुलके करत असतो व चपात्या करत असताना आपण गॅस चालू केल्यानंतरच अशा प्रकारे पिठाचे आपण लाट्या करून चपात्या करत असतो। याने काय होईल, याने काय होते की आपली गॅस हे जास्त प्रमाणात जळत असते, त्यामुळे आपण नेहमी चपात्या करत असताना गॅस चालू करण्याअगोदर अशा प्रकारे तुम्ही चपात्याच्या या कणकेचे लाट्या करून किंवा अशा प्रकारे पेढे करून ठेवू शकता, याने आपली गॅसची बचत होईल। तर तुम्हाला ही टिप कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व ही टिप यूज करा। आपली पुढची टिप आहे अशा प्रकारच्या डाळीबद्दल। आपण केव्हा पण मोकळी डाळ करत असो किंवा डाळ वरण काही करत असो तर अशा प्रकारचे डाळ शिजायला हे जास्त गॅस लागते व टाइमही जास्त लागतं, तर त्यासाठी आपण ही डाळ एक किंवा दोन तास अगोदर भिजून ठेवावी, यामुळे आपले गॅसचीही बचत होते व आप ते शिजायला टाइमही कमी लागतो, त्यामुळे अशा प्रकारे आपण गॅस वाचवू शकतो। तर ही टिप तुम्ही नक्कीच वापरा। तुम्हाला ही टिप कशी वाटली? आपली पुढची टीप आहे, आपण सर्वजण हे नेहमी इडली करतच असतो, तेव्हा काय करायचं, इडली करत असताना इडली पात्र काळं पडू नये म्हणून अशा प्रकारे चिंचेचा थोडासा तुकडा घेऊन तुम्ही इडली पात्रामध्ये आपण जे पाणी टाकतो ना त्यामध्ये टाकून द्यायचे। यामुळे काय होईल की या चिंचेमुळे आपले इडली पात्र हे काळे होणार नाही व त्यानंतर तुम्ही त्यावरती इडलीचे प्लेट हे अशा प्रकारे ठेवू शकता व इडलीचे प्लेट हे एकावर एक न ठेवता खाल्ल्या प्लेटला जिथे हे तीन तीन होल असतात ना त्याच्यावर दुसरी प्लेट अशा पद्धतीने ठेवायचे की जे आपण इडलीचे बॅटर ज्या साच्यामध्ये घातलं आहे ते बॅटर असलेलं साचा हे खाल्ल्या तीन होलच्या वर यायला पाहिजे। याने काय होईल की वाफ हे आपल्या इडलीला छान लागेल व आपली इडली मऊ लुसलुशीत चांगल्या प्रकारे शिजेल, त्यामुळे तुम्ही इडली प्लेट ठेवताना एकावर एक असे ठेवू नका आणि इडलीतमधून हवा जास्त जाऊ नये म्हणून तुम्ही इडली पात्रावरती अशा प्रकारे एखादं जड वस्तू काहीही ठेवू शकता, यामुळे आपली इडली लवकरही होईल व त्यामुळे आपला वेळ व गॅसचीही बचत होईल। तर तुम्ही इडली करत असताना अशा प्रकारची टिप ही नक्कीच यूज करा। आपली पुढची टिप आहे अशा प्रकारच्या वॉटर बॉटलबद्दल। अशा प्रकारचे वॉटर बॉटल हे सर्वांकडे असतातच व आपण त्याचा उपयोगही खूप करतो। हे जार क्लीन करणे हे आपल्याला एक डोकेदुखीच वाटत असते कारण आपण यातून पाणी पीत असतो, तर आज आपण हे जार क्लीन कसे करायचे ते पाहणार आहोत। तर यासाठी आपणास काही जास्त गोष्टीची आवश्यकता नाही, फक्त इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे। तुम्ही या ठिकाणी रेती किंवा जाड वाळूही घेऊ शकता, मी इथे तांदळाचाच वापर केला आहे। यामध्ये आता जारमध्ये एक वाटी तांदूळ घातल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं आपण पाणी घालायचं, नंतर आपल्याला काहीच लागत नाही, आपण फक्त एवढ्याच वस्तूंनी हे जार खूप चांगल्या प्रकारे क्लीन करणार आहोत। अशा प्रकारे मी दोन वाटी, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, मी इथे दोन वाटी पाणी घातले आहे। पाणी घातल्यानंतर आता या बॉटलचं जे कॅप असतं ना ते आपण लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे हे बॉटलचे कॅप लावून घेतले आहे। यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे डिटर्जंट किंवा सोप किंवा लिक्विड सोप काही घालायचं नाही, त्यामुळे जर आपण अशा प्रकारे काही घातलं तर थोडं ना थोडं त्याचे अंश एक आपण कितीही क्लीन केलं तर बॉटलमध्ये असतोच व ते बॉटल आपण पाणी पिण्यासाठी वापरत असतो, त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही केमिकलचा आपण बॉटल क्लीन करण्यासाठी यूज करणार नाही। फक्त या तांदळानेच आपली बॉटल ही खूप छान पद्धतीने क्लीन होईल, तुम्ही बघतच असाल। अशा प्रकारे तांदूळ व पाणी घातल्यानंतर जोर जोराने आपण या बॉटलला अशा प्रकारे हिसके द्यायचे, याने काय होईल की तांदळाच्या कणाने जिथे जिथे आपले बॉटलमध्ये हे हिरवे डाग जमा झाले असेल ते निघून जाईल। तुम्ही पाहू शकता पाणी हे किती असं पांढऱ्या पद्धतीने दिसत आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे पाण्याची असो किंवा दुधाची लहान आपण एक लिटरची बॉटलनी जर दूध घेत असेल तर ती दुधाची बॉटल ही तुम्ही अशा प्रकारे तांदूळ टाकून तुम्ही स्वच्छ करू शकता। तुम्ही पाहू शकता किती लवकर हे
तांदळाने आपले हे जार किती स्वच्छ झाले आहे खालून व पुढून व नंतर अशा प्रकारे आतून आपण हे जार स्वच्छ केल्यानंतर बाहेरून आपण साबणने किंवा डिटर्जंटने घासून स्वच्छ करू शकतात. तुम्ही पाहाल 4 ते 5 मिनिट अशा प्रकारे चांगले जोर जोरात हिसके देऊन आपण बॉटलला अशा प्रकारे शेक केलोत की आपले पूर्ण मळ हे निघून जाईल. आणि हो, तुम्ही कोठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपले स्पेशल आभार मानेन. आजचे आभार मानते सोनाली पेडमकर यांचे. तुम्ही पाहू शकता बॉटल धुऊन झाल्यानंतर किती स्वच्छ व क्लीन दिसत आहे. बाहेरून मी साबणने स्वच्छ केले आहे त्यामुळे बाहेरूनही खूपच क्लीन झाले आहे. तुम्ही पाहू शकता नवीन, एकदम नवीन बॉटल दिसत आहे. तर चला मग आपली पुढची टीप बघूया. आपण गृहिणी म्हणले की आपला पूर्ण दिवस हे किचनमध्ये जात असतो व आपला सोबती म्हणजे हा गॅस असतो. आपण गॅसवरती भरपूर काही काम करत असतो, रोज काम करत असतो व या गॅसचे बर्नर हे या गॅसचा वापर जास्त केल्याने खराब होत असते व त्याला वेळोवेळी क्लिनिंगची गरज असते. पण आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्षच करतो कारण आपली खूप धावपळ होत असते, आपल्याकडे कामं हे खूप असतात. तर आज फक्त थोड्या टाइममध्ये आपण गॅस बर्नर क्लीन कसे करणार ते पाहणार आहोत. तेही फक्त 2 इन्ग्रेडियंट वापरून व तेही सगळीकडे उपलब्ध असतील असेच. तर एक वाटी घेऊन त्यामध्ये आपण हे बर्नर घेऊया व इथे मी विनेगरचा वापर केले आहे, व्हाईट विनेगर घेतले आहे. तुम्ही व्हाईट विनेगर किंवा ॲपल सायडर विनेगरही घेऊ शकता. व आता ते बर्नर भिजतील एवढं इतपत आपण विनेगर त्यामध्ये टाकून घेऊया. विनेगरने चांगल्या प्रकारे क्लीन होईल. व आता एक प्रकारे अशा घेऊन त्यामध्ये आपण थोडंसं बेकिंग सोडा घालून घेऊया. हे बेकिंग सोडा त्या बर्नरवरती असे चाळून घेऊया कारण बर्नरच्या ज्या सुराख आहेत ना त्यामध्ये कचरा हे जास्त असते, त्यामुळे त्यावरती आपण बेकिंग सोडा घालून घेऊया. बेकिंग सोडा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता रिॲक्शन हे चालू झाली आहे व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याची. व ह्याला तुम्ही रात्रभरही ठेवू शकता किंवा एक कमीत कमी अर्धा तासही ठेवला तर खूप चांगल्या प्रकारे हे क्लीन होते. तुम्ही पाहू शकता बेकिंग सोडा व व्हिनेगर घातल्या घातल्या ह्या बर्नरचे कलर किती लवकर चेंज झाले आहे मी तुमच्या समोरच दाखवित आहे. मी याला काही 5 मिनिटही ठेवले नाही, काय नाही, घातल्या घातल्यात हे बर्नर एवढे क्लीन झाले आहे. आता आपण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता किंवा 1 घंटाही ठेवू शकता. व बर्नर जर जास्त तेलगट झाले असतील तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे लिक्विड सोप किंवा डिटर्जंटही घालू शकता. यामुळे ते लवकर चिकट असलं तर स्वच्छ होतात. व अशा प्रकारे तुम्ही एक ब्रशच्या मदतीने हे बर्नर जे आहेत ते तुम्ही घासून घेऊ शकतात. ब्रशने घासल्याने काय होईल की यामधील जे सुराख आहेत त्यामधील जे काही कचरा अडकलेला आहे ते स्वच्छ होईल. तुम्ही पाहू शकता मी इथे 1 मिनिटही यामध्ये ठेवले नाही तरी तुम्ही पाहू शकता किती क्लीन झाले आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर प्लीज लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करणं हे फ्रीच आहे पण माझ्यासाठी याचं खूप महत्त्व आहे, मला मोटिवेशन मिळेल. आता मी हे बर्नर चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन आता इथे एक स्वच्छ कापड घेऊन पुसून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे बर्नर किती चांगल्या प्रकारे स्वच्छ झाले आहेत. जर मी बर्नर हे विनेगरच्या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवले असते तर आणखीनच खूपच छान क्लीन झाले असते. तर व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे धन्यवाद.